करता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे आधी धरतीची पाऊले पुसाया दारी आली घर लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली घर लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे गा सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोन किरणानी आळी काशी देवदासी होणार म्हणजे होणार मला माझ्या काशीला कालेजात धाडायची तिला शाणी करायची माझ्या वनीच्या जन्माचं मातेर होऊ द्यायचं नाही मला मला माहिती आहे तू एक चांगली मुलगी आहेस दिसायलाही सुंदर आहेस शरीरानं तर आहेसच पण मनाने सुद्धा आहेस बाप्पाजी माझं काय वाटेल ते करावं पण माझ्या पुरीला यात ओढू नका बाबा बाप्पाजी चला सोडा मला तो खेकडा तुला चावला तरी तू त्याला जीवदान दिलंस किती मोठं मन आहे तुझं मुली तुझं नाव काय का मी तुला तुझं नाव विचारतोय काय नाव तुझं मी सांगू काका अगं मी तिला विचारतोय ती का बोलत नाहीये बोलता येत नाही माझी काशीताई मुखी आहे श्रीबाई काशी कुठे गेली नाही माझी चार माणसं गावामध्ये चार दिशेला जाऊन आली काशी कुठे गेली बऱ्या बोलानं सांगा बर का कारण आता काशीच या गावची दाशी होणार आहे बिराई आईचा कौल येत असा अरे लवकर थोबड उचकटाना नाहीतर पाताळातून सुद्धा शोधून काढू आम्ही तिला कुठे गेली ती बाप्पाजी जय श्रीबाई काहीच बोलत नाहीये मला असं वाटतंय हिनच काशीनं लपून ठेवली श्री सांग कुठ आहे काशी मला नाही माहित मी नाही लपवली तिला आई भिराई देवी तुझं करण्यात मी कुठे कमी पडले ग कसला दिस आणलेस तू माझ्यावरती काय करू बघू अगं बघू ना लागलंय ग मी घरी जाऊन हळद घेऊन येऊ तुझ्यासाठी काय बाई मेला खेकडा चावलाय तो शी ए पण नक्की नाही ना दुखत आहे तुला अशी कशी ग तू काशीताई स्वतःचा अजिबात विचार नाही करायचा ना काय गरज होती त्या एवढ्याशा खेकड्याला वाचवायची तरी नशीब हवालदार काका आले म्हणून
नाहीतर चेष्टा करतेस ना माझी आजीबाई आम्ही हसते हा बघते तुला हसते सांगते मला ना काशी नाही इकडे ये चिडवतेस ना मला चिडवतेस ना हा मला झाशीच्या राणीची गोष्ट सांग ना अगं ती नाही का आपण डॉक्टर काकांकडे ऐकली होती तुम्हाला नाच करून दाखवला होता त्याच्यावर प्लीज एकदा एकदा करून दाखव ते असू दे ऐक ना इकडे एकदा मला करून दाखव मला प्लीज एकदा एकदा करून दाखव ना मला काय तिकडे थांबवतेस तू इकडे ये इकडे उभी रा आणि मला तो नाच करून दाखव मी डॉक्टर काकांकडून टेप रेकॉर्ड पण आणलाय प्लीज पुन्हा नाही घट्ट करणार इथेच उभी रा मी चालू करते युगांची हा गती मृत्यू फुलांचा श्लोक ती युगा युगांची हा गती मृत्यू फुलांचा श्लोक ती ती प्रार्थना नवकिरणाची ती वंदना काळ वर्णाची ती गर्जना स्वातंत्र्याची ती साधना संघर्षाची क्रोध ती लक्ष ज्वाळांची बोध ती गत काळाची श्वास ती देश प्राणाची ध्यास ती स्वाभिमानाची अलवारती शुर शब्दती आर पारती साधती गादती एक युद्धाचा आवाजती पूर्ण होती कहाणी ती काशी ची ग राणी ती काशी ची ग राणी ती काशी ची ग राणी ती कांटे काय करतास इकडे तुला किती वेळा सांगितलं हिच्या संगती फिरू नको हिंडू नको ऐकत नाही माझं आज शेवटाचं सांगतो शेवटाचं या पुढे तुम्ही दोघे एकत्र दिसलात ना तर तंगड मोडून ठेवीन तुझं सांगून ठेवतो चल घालना बाबा पण ती खरंच चांगली चुप एकदम चुप असल्या वंगाळ मुलीची तुझ्यावरती सावली पडता कामा नाही समजलं तुझं लगीन ठरवलंय मी वंगाळ मुलीची तुझ्यावरती सावली पडता कामा नाही समजलं तुझं लगीन ठरवलंय मी कळलं आणि हे टवळे तुला सांगतो ह्या पुढे माझ्या मुलीच्या आसपास बी फिरकायचं नाही समजलं तिचं ठरलेलं लगीन मोडल तुझ्यामुळे कळलं काय लक्षात ठेव हा चल घरला बाबा ऐका तरी चल तुला धावतो घरला चल तू तुला धावतो बरोबर घरी गेल्यावर काशी अगं काशी काशी आपल्याला तिकडे देवळात जायचंय लगेच अगं
काय बघतीस तू चल बघू आधी. इन्स्पेक्टर जंत्रे काय चाललंय काय तुमचं? लावा तुमच्या माणसांना धंद्याला, शोधा त्या काशीला. बाप्पाजी हे जे काही तुम्ही चालवलंय ना ते बरोबर नाहीये. एखाद्या मुलीला जबरदस्ती देवदासी करण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. भाऊ चुकीचा शब्द वापरू नका. देवदासी हा शब्द वापरणं कायद्यानं गुन्हा आहे. इन्स्पेक्टर जंत्रे अशा माणसावर तुम्ही कारवाई का करत नाही? धनाजी रावांच्या गैरहजरीत असा मोठा निर्णय घेणं अयोग्य आहे. भाऊ तुम्ही धनाजी रावांचे उजवे हात, राजकारणात तुम्हाला मोठा मान आहे. तो तसाच राहावा असं वाटत असेल तर तोंड बंद ठेवायचं. आम्ही तुमच्या राजकारणात ढवळाढवळ करत नाही, तुम्ही आमच्या धर्मकारणात ढवळाढवळ करायची नाही. धनाजीराव राजकारणात काय करतात ते आम्हाला ठाऊक नाही असं वाटतं की काय तुम्हाला? पण आम्ही तोंड उघडतो. तुम्ही तुमचं काम करायचं, आम्ही आमचं काम करणार. आता तुम्ही तोंड उघडलंच आहे तर तुम्हाला सांगतो, जाऊन सांगा तुमच्या त्या धनाजी रावाला, म्हणा आमच्या कामा जर ढवळाढवळ केलीस तर सगळा गाव पेटून उठेल, त्या आगीत तुम्ही होरपळून जाल. देवीनं कौल दिलाय त्याप्रमाणे सगळं होणार. पौर्णिमेला काशीचं लग्न फिरोबाशी लावलं जाईल, त्यानंतर काशी फिराईची भावीण होईल, फिराईची सेवा करेल, त्याचबरोबर गावाची सुद्धा सेवा करेल. जा घेऊन या त्या काशीला आणि धरा शकुनाचा मळवट. बाप्पाजींचा 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 बाप्पाजींचा. जंत्रे नुसते बघत काय बसलाय तुम्ही? कायद्याचे रक्षक आहात तुम्ही, काहीतरी करायचे. नमस्कार कर त्यांना. चल नमस्कार भाऊसाहेब. काय भाऊसाहेब, कायदा हा लोकांनी लोकांच्या साठी बनवलेला आहे. आता त्यांच्या इच्छेविरुद्ध कायदा मोडणं बरं दिसतंय का? आणि आमचे हात कसे आणि कुठे अडकलेले असतात हे का आई भिराईलाच माहीत हो. आई भिराईचं नाव सांग बरं. विजय असो. तू काय बघतीस मागे? कोण आहे तिकडे? ती बयो गेली तिच्या बाबांबरोबर. आपल्या वंगाळ मुलीची तुझ्यावरती सावली पडत कामा नाही, समजलं? लगीन ठरवलंय मी. हा याच महिन्यातला मूर्त बघून उरकून टाकणार आहे तुझं लगीन. हे बघ आणि तू जरा स्वतःची काळजी करायला शिक, कळलं तुला? तिची काळजी सोड, तिला काहीही होणार नाहीये. चल तू. काय रे, हा येतो बघतो तुझ्याकडे नंतर. चल 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 चल. ए जातो का? त्या देवळामध्ये सगळे जण जमलेत. अरे डोळे बाहेर आले का तुझे? हा बघतोय बाईकडे. चल लोक. आणि तुला सांगतो, तो जातो का आता कुठे फिरतो मध्ये मध्ये? चालो बाजला. तो बाप्पाजी अत्यंत पाताळयंत्री माणूस आहे, काहीतरी वेगळं कारस्थान असणार त्याचं. हे कळतंय का तुला? त्या बाप्पाजीनी माणसं पाठवले तुला शोधायला. लगीन ठरवलंय मी. हा याच महिन्यातला मूर्त बघून उरकून टाकणार आहे तुझं लगीन. गुरव कसला तरी कौल लावत बसलाय आणि खानचा बाजार नुसता. काही नाही, देवा धर्माच्या आणि अध्यात्माच्या गोष्टी सांगून गावाच्या लोकांना वेड करून ठेवलाय त्यांनी. आणि ही अशिक्षित आणि बिंडोक माणसं त्याच्यावरतीच विश्वास ठेवतात, त्याच्या बोलण्यातला भंपकपणा कळतच नाही आहे ना. त्यालाच देव करून ठेवलाय. मी एवढं दाताच्या कण्या करून रक्ताचं पाणी करून सांगतोय, जागे व्हा जागे व्हा, अंधश्रद्धेचे बळी ठरू नका. पण नाही, मीच तेवढा वाईट. सुदामा दादा होते ना,
तेव्हा काहीतरी वचक होता त्यांचा बाप्पाजींवरती. आता सुदामा दादाही नाहीत आणि धनाजीरावांचं लक्षच नाही गावाकडे. मग काय मोकळा रानच मिळालंय ना बाप्पाजींना. काही करायला मोकळे आहेत ते. कोण? जयश्रीबाई. त्या सुद्धा देवळातच आहे. चल, मला बाई तुझी खूप काळजी वाटते. तुमच्यामुळे आमचे संसार उद्ध्वस्त झाले. देवदासीची काठी. अरे मी हेच सांगतोय, देवदासीची प्रथा बंद करा. तुम्ही ऐकत का नाही? तू पण तशी, तर तुझी आई पण तशी. काठी म्हटली स्त्री शिक्षणाच्या बाबतीत आपल्या देशामध्ये चांगली सुधारणा झालेली आहे, पण ही साक्षरता 100% झालेली नाही. अजून काही गावं मागासलेली आहेत. स्त्री शिकली नाही तर तिची उन्नती होणार नाही, आणि ज्या देशामध्ये स्त्रीची उन्नती होत नाही त्या देशाची उन्नती होणं कठीण आहे. आज या देशाचा समाज कल्याण मंत्री म्हणून आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही 400 कोटींची तरतूद केलेली आहे. लवकर चल. बघ किती माणसं आले, किती उभी राहिले. आई बसले मला जयश्री. जा लवकर, जा पुढे आहे तुझा. मी आहे, काळजी करू नकोस तू. काशी, कुठं होतीस तू? बापाजी, बापाजी दया करा, थोडा तिला. बापाजी, बापाजी असं करू नका. बापाजी, बापाजी असं करू नका. सोडा तिला. बापाजींचा देवीच्या कौलाचा अपमान करू नकोस. आमच्या आणि गावाच्या विरोधात जाऊ नकोस. या गावातल्या तमाम पुरुषांची इच्छा आज देवीनं पूर्ण केलेली आहे. जर भर दिला मळवट, तुझं उत्तरदायित्व मळवट भरून तिच्या ताब्यात दे. पौर्णिमेला काशीचं लग्न फिरोबाशी लावलं जाईल. त्यानंतर काशी या गावाची भाविण होईल. तोपर्यंत दररोज पवित्र नदीत स्नान करून जयश्री बरोबर तिला देवीची पूजा करायची आहे. आणि इतर उपचारही पाळायचे आहेत. जयश्री भार मळवट. कुणाला भिराई आईच कौतिक सांगू मी. कु
कुणाला सांगू मी कुणाला कौतुक सांगू मी कुणाला सांगू मी कुणाला कौतुक सांगू मी कुणाला